आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ज्या गावातल्या पाणी योजनेत भ्रष्टाचार, तेथील समितीवरही गुन्हा दाखल होणार, नामदार सदाभाऊ खोत. पिण्याच्या पाणी योजनेत ज्यांनी कामात चुका केल्या त्या सगळ्यांनाच दोषी ठरवलं जाईल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश झाले आहेत, असे मत नामदार सदाभाऊ खोत यांनी अब्दुल्ला येथे व्यक्त केले. शिरतवाड असो किंवा अन्य कोणतेही गाव असो, तिथल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना 7-8-10 वर्षापूर्वी मंजूर झाल्या, त्यात अनेक घोटाळे झाले. हे पाप कुणाचं? हे पाप ज्यांनी कोणी केलं त्यांना आता ते भरावं लागेल. कंत्राटदारांना तर काळ्या यादीत टाकलंच आहे. FRI नोंद करण्याचे आदेश झालेत, मालमत्ता जप्तीचे आदेश केलेत. आता या कामात समितीही दोषी ठरते, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील असंही ते म्हणाले. महानकरी न्यूज साठी अब्दुल्ला ढून, मोहन जमादार. या शिरोळ तालुक्याचा मी आढावा घेतला. पूर्वीच्या काळामध्ये पाणी पुरवठा योजनेची वाट कुणी लावली? त्यावेळी आम्ही नव्हती लावली. मी आता काय योजनेचा यादव साहेब शिरोला आदेश दिलाय, त्या काळातल्या ज्या योजना आहेत, ज्या बंद पडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्या पूर्ण झाल्या नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरवर FIR दाखल करा. त्याच्या मालमत्तेवरती सरकारचं नाव चढवून ती मालमत्ता, तिची जमीन असेल, घर असेल, त्याचा जाहीर तिलावा करा आणि या पाणी पुरवठा योजनेचे पैसे वसूल करा. एवढंच नाही तर त्या काळामध्ये जे गाव कमिट्या होत्या त्यांचं काम होतं, त्या कमिट्या जर व्यवस्थित काम केलं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा चौकशी करून FIR दाखल करण्याचा मी आदेश दिलेला आहे. गाव कमिट्या